ही अमेरिकेच्या घटनेसंबंधीची अमेरिकन सरकारची साईट आहे, https://constitution.congress.gov. काँग्रेस म्हणजे अमेरिकेमधील कायदेमंडळ, कायदेमंडळ ज्याला भारतामध्ये आपण संसद म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये पार्लमेंट असा शब्द आहे, ब्रिटनमध्ये त्याला पार्लमेंट म्हणतात, तसं अमेरिकेत त्याला काँग्रेस म्हणतात. तर अमेरिकन काँग्रेसची ही अमेरिकन घटनेसंबंधीची साईट आहे. कॉन्स्टिट्यूशन अनोटेटेड म्हणजे प्रत्येक त्याच्यातले जे आर्टिकल्स आहेत किंवा त्याच्यातल्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल काही एक्सप्लेनेशन इथे दिलेलं दिसतं. आपण थेट त्या लिंकवरती जाऊ. US कॉन्स्टिट्यूशन, ही कॉन्स्टिट्यूशन आहे जगातली पहिली, आधुनिक जगातली पहिली लिखित राज्यघटना. 1787 मध्ये ती लागू झाली. त्याचं हे फुल टेक्स्टची लिंक आहे. त्याच्यानंतर हे प्रियॅम्बल आहे. प्रियॅम्बल, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स. भारतीय राज्यघटनेनी याच लाईन्स जशाच्या तशा घेतलेल्या आहेत. आपल्या घटनेच्या प्रियॅम्बल किंवा सरनाम्याच्या सुरुवातीला हेच वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. तर वी द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स, इथपासून त्यांनी सुरुवात केली. हे झालं आर्टिकल नंबर 1. हे कायदेमंडळासंबंधी त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. आर्टिकल नंबर 2 कार्यकारी मंडळासंबंधी तरतुदी. 3 ज्युडिशियल ब्रँच म्हणजे न्यायमंडळाविषयी. आर्टिकल नंबर 4 राज्यांमधल्या संबंधांविषयी. अमेरिकेमध्ये 49 राज्य आहेत, तर त्यांच्यामधील परस्पर संबंध कसे असतील, त्यांचं आणि केंद्र सरकारचे संबंध कसे असतील, यासंबंधीच्या सर्व तरतुदी आर्टिकल नंबर 4 आहेत. आर्टिकल नंबर 5 अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन, घटना दुरुस्ती करण्यासंबंधीच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत. आर्टिकल नंबर 6 प्रायर डेट्स, नॅशनल सुप्रीमसी क्लॉज अँड ओथ्स ऑफ ऑफिस, म्हणजे आधीच्या काही कर्जांविषयी, म्हणजे घटना सुरू होण्याच्या आधीच्या. त्याच्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार याच्यामध्ये सुप्रीमसी याच्यासंबंधी चर्चा, आणि राष्ट्राध्यक्षांपासून ते काँग्रेस मेंबर्सपर्यंतच्या सगळ्यांच्या शपथा, म्हणजे पद घेताना जी शपथ घ्यावी लागते ती शपथ, ती भारतीय राज्यघटनेमध्ये पण आहे. आर्टिकल 7 हे 2 ओळींचं आर्टिकल आहे. तुम्ही इथे क्लिक केलं तर आर्टिकल 7 जाल. हे शेवटचं आर्टिकल आहे. द रॅटिफिकेशन ऑफ द कन्व्हेन्शन्स ऑफ 9 स्टेट्स शॅल बी सफिशियंट फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन बिटवीन द स्टेट्स सो रॅटिफाईंग द सेम.